दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवपूजा आशीष करा. बघा फ्रेंड्स, श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवशंकर भोलेनाथ शिवपिंडीवरती पूजा विधी करीत असतात. तर आता उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार, तर दुसऱ्या श्रावण सोमवारी अशाच पद्धतीने पूजा विधी करा, जेणेकरून आपल्याला पुण्यफळ लाभेल आणि आपल्या सगळ्या मनोकामना इच्छित फलप्राप्ती नक्की होईल. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. बघा, सगळ्यात अगोदर आपण गणेशाची पूजाविधी करून घ्यायची. गणेशाला शुद्ध पाण्याने आंघोळ घालायची आहे, त्यानंतर पंचामृताने आपण आंघोळ घालायची आहे. कोणत्याही पूजा विधीच्या अगोदर आपण गणेशाचं पूजन नक्की करायचंय, कारण गणेशा विघ्नहर्ता सुखकर्ता, म्हणून आपण सगळ्यात अगोदर गणेशाची पूजा विधी करून नंतर आपण शंकर महादेवाच्या पिंडीवरती स्वच्छ पाण्याने आपण आंघोळ घालायची, त्यानंतर पंचामृताने आंघोळ घालायची. आपल्याकडे पंचामृत नसेल तर गाईच्या दुधाने आंघोळ घातली तरी चालेल. त्यानंतर स्वच्छ पाण्यानेही आंघोळ घालायची आहे. हे बघा, आता गणेशाची आणि महादेवाच्या पिंडीची आता आंघोळ घालून झालेली आहे. आता एका दुसऱ्या तांब्याच्या धामणामध्ये हे गणेश आणि शिवपिंड दोघं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. तांब्याच्या तांबणामध्ये आता त्यांना आपण विराजमान करायचंय. त्या अगोदर तिथं खाली आपण अक्षदा टाकायची आणि अक्षदांवरती यांना विराजमान करायचंय. पूजा विधी चालू करत असताना सगळ्यात अगोदर दिवा लावून ठेवायचा आहे, उदबत्ती लावून ठेवायची आहे आणि नंतरच ही पूजा विधी आपण सुरू करायची आहे. बघा फ्रेंड्स, शिवशंकर भोलेनाथ हा भोळा शंकर म्हणून ओळखला जाणारा शिवशंकर, शिवभक्ताची ही थोडी जरी पूजा विधी मनोभावे केली तर लगेच हे प्रसन्न होतात. आणि आता दुसऱ्या श्रावण सोमवारी अशीच पूजा विधी केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत असते. बघा, ह्या श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार आलेले आहेत आणि उद्या आहे दुसरा सोमवार. बघा, आता आपण अशा गणेशाची पूजा विधी आपण केलेली आहे. गणेशाला गंध, अक्षदा, हळद, कुंकू वाहिलेला आहे, त्यानंतर फूल आपण अर्पण केलेलं आहे. आता महादेवाच्या पिंडीवरती आपण हा पांढरा गंध लावायचा आहे, कारण महादेवाला आपण हळद कुंकू वाहत नाही. आपल्याकडे असा पांढरा गंध नसेल तर तुम्ही चंदन लावू शकता किंवा काही नाही लावलं तरी चालेल. त्यानंतर मनात आपण ओम नमः शिवाय असं जपमंत्र करून बेलपत्र वाहायचंय. बेलपत्र कसं वाहायचंय याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर बघा, आपण धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल वाहायचंय आणि पांढरं हे पुष्प आहे ते वाहायचंय. गोकर्ण आहे हे, कोणतंही पांढरं फूल असेल तरी चालेल, फक्त चाफ्याचं फूल महादेवाला वाहत नाही. तसेच आपण या महादेवाच्या पूजा विधीमध्ये कोणत्या चुका करायला नको तेही मी व्हिडिओ केलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तिळाची शिवामूठ व्हायची आहे आणि ही सव्वा मूठ तिळाची शिवमूठ आपण घेताना हळूहळू महादेवाच्या पिंडीवरती ही तीळ वाहून घेत असताना आपण ओम नमः शिवाय हा मंत्रोपचार चालू करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही पूजा विधी केल्यानंतर धूप दीप आपण लावायची. सगळ्यात अगोदर गणेशाची आरती, त्यानंतर शंकर भोलेनाथाची आरती म्हणून ही पूजा विधी आपण संपन्न करायची. शंकर भोलेनाथ आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील, तसेच आपण महादेवाला सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो ही मनोकामना करायची. बघा, आता आपण ही पूजा विधी केलेली आहे, त्यानंतर आरती म्हणून ही पूजा विधी आपण संपन्न करायची. तर फ्रेंड्स, आपल्याकडे जर ही पूजा विधीची सामग्री नसेल किंवा काही कारणास्तव बेलपत्रही मिळाले नसतील तर आपण दुसऱ्यांनी वाहिलेले बेलपत्र सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून जरी वाहिले तरी चालते, कारण बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही. आणि आपण म्हणतो हे दुसऱ्याने वाहिलेले आहे, काही हरकत नाही, ते स्वच्छ पाण्याने धुवून मनोभावे जरी पूजा केली आणि हे बेलपत्र वाहिले तरी चालते.
तर फ्रेंड्स, अशीच पूजाविधी तुम्ही या दुसऱ्या श्रावण सोमवारी नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.